लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवीमुंबई के नाका कामगार कारोबार और काम धंधा बंद होने से आजकल भुखमरी की नौबत झेल रहे हैं। हालांकि जीने की जद्दोजहद कर रहे ऐसे कामगारों के लिए नवीमुंबई कांग्रेस के जिला उपाध्यक्ष सुनील पारकर की मदद बड़ी राहत दे रही है। दरअसल सुनील पारकर नाका कामगारों के लिए हर शाम भोजन बांटते हैं। कोपरखेरने इलाके में पारकर का यह मदद अभियान लॉकडाउन के दिन से ही शुरू है। कोशिश यही है कि कोई भी नाका कामगार भूखा न सोने पाए। देखिए रिपोर्ट। कोरोना महामारी और लॉकडाउन से नाका कामगार बेहाल हो गए हैं। रोज कमाने पर जिंदा रहने वाले इन नाका कामगारों में अधिकांश ऐसे हैं जिनके घर रोज चूल्हा तक नहीं जल रहा, भूखे रहने की नौबत है। ऐसे में कोपरखेरने के कांग्रेस पदाधिकारी सुनील पारकर इन नाका कामगारों की भूख मिटाने में लगे हैं। सुनील पारकर अपने साथियों को लेकर हर शाम कोपरखेरने में नाका कामगारों को भोजन बांटते हैं। मकसद है कोई भी भूखा न रहने पाए। उन्होंने कहा कि जब तक लॉकडाउन रहेगा वे मदद का अभियान चलाते रहेंगे। लॉकडाउन असल्यामुळे सगळे हॉटेल सगळे व्यवसाय दुकाने बंद असल्यामुळे नाका कामगार लोकांचे जेवणाचे खूप हाल होतात। सकाळी शिवभोजन भेटते पण एका टायमाला शिवभोजन भेटते आणि संध्याकाळी लोकांचे जेवणाचे हाल होतात। म्हणून लॉकडाऊन झाल्यापासून कोपरखेरने तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही लोक गेले खूप लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही लोक इथे जेवण वाटप करतो आहे आणि पुढे आम्ही सगळं आमचं हे सगळं असंच चालू ठेवणार आहे। एक टाईम जेवण चालू आहे, जमलं असतं आम्ही दोन टाईम जेवण वाटायचा प्रयत्न करतो आहे। हे नाका कामगार आहेत, या नाका कामगारांना दोन वेळचं जेवणही व्यवस्थित भेटत नाही। आज कामच भेटत नाही तर दोन वेळचं जेवण कुठून भेटेल? तर गेल्या वेळेस जसं आम्ही अन्न वाटप केलं होतं 8 महिने, तसं ह्यावेळेसही आम्ही या जोपर्यंत कोरोना लॉकडाऊन लागला आहे आणि हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून जो लॉकडाऊन सरकारने घोषित केला आहे, या लॉकडाऊन घोषित आहे हा ज्या दिवशीपासून लॉकडाऊन चालू झाला त्या दिवसापासून आम्ही या अन्न वाटपाचा कार्यक्रम चालू केलेला आहे। सकाळचं शिवभोजन भेटतं पण संध्याकाळचं एक वेळेचं अन्न कोणालाही भेटत नाही। तर एक वेळचं अन्न कोपरखेरने काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आमच्या मंडळांच्या वतीने एक वेळचं अन्न वाटप आम्ही दररोज देत आहोत आणि पुढेही कार्य सेवा चालू ठेवू आम्ही। दरअसल नवीमुंबई में बड़ी संख्या में नाका कामगार हैं, लेकिन सख्त लॉकडाउन के कारण आज उनके पास कमाने खाने के लिए कोई साधन नहीं बचा है। जाहिर है ऐसे दौर में सुनील पारकर की यह छोटी सी मदद मजदूरों के लिए बड़ा सहारा बन रही है। तमाम नाका कामगारांना विनंती है कि अपन एक वेळचं जेवण आम्ही सेवा करतोय त्या सेवेचा लाभ घ्यावा, हीच विनंती करतो आणि सरकारलाही विनंती करतो की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही हा लॉकडाऊन उठवा। नाका कामगारांचे ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांचे खूप हाल होत आहेत, याची आपण दक्षता घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।